नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यरी त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिहेवियर सायन्समध्ये शास्त्रीय कारणी हा प्रश्न विचारला जातो तर त्या काही प्रश्नांची उत्तर बघणार आहोत व्हिडिओ नवीन असाल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छानछान प्रतिक्रियाही द्यायला विसरू नका आता लवकरच परीक्षा येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये तर आपण काही प्रश्न उत्तरे बघणार आहोत शास्त्रीय कारणे त्या हा प्रश्न विचारला जातो तर आपला पहिला प्रश्न बघूया काय आहे मन आणि शरीर या नाण्याच्या बाजू आहेत मन आणि शरीर ह्या नाण्याच्या बाजू आहेत असा प्रश्न विचारला जातो तर त्याचं उत्तर बघूया शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ अशी एक म जुनी म्हण आहे म्हणजे पहिले लोक म्हणायचं जर तुमचं शरीर स्वस्थ असेल तर मनही स्वस्थ असतं अशी जुनी लोकं म्हणायची किंवा जुनी म्हण आहे मन म्हणजे काय तर मन म्हणजे काय आपले संवेदन बोधन विचार भावना इत्यादी प्रक्रियांचा संबंध मेंदू व शरीरातील विविध भाग व विविध ग्रंथी यांच्याशी असतो म्हणजे मन म्हणजे काय असतं तर आपले संवेदन बोधन विचार भावना ह्या सगळ्या गोष्टींचा या प्रक्रियांचा संबंध कशा जो आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयशी असतो म्हणजे मेंदू शरीरातील विविध भाग ग्रंथी पेशी या सगळ्यांशी मनाचा संबंध असतो आता बघा ज्या व्यक्ती हसतमुखत उत्साही आशावादी असतात म्हणजे ज्या व्यक्ती उत्साही असतात आशावादी असतात हसतमुखत असतात त्यांची शारीरिक स्थिती चांगली असते म्हणजे ज्या हसतमुख चांगल्या एकदम मस्त राहतात त्यांची शारीरिक स्थिती चांगली असते किंवा चांगली राहते ज्या व्यक्ती अति ताण घेतात त्यांच्या आरोग्यावर तानाचा गंभीर परिणाम होतो म्हणजे ज्या व्यक्ती अतिशय तानात किंवा क्रोधात रागात जास्त स्ट्रेस घेतात त्या लोकांच्या म्हणजे ते लोक आजारी असतात काही ना काहीतरी तक्रारी असतात किंवा त्या तो स्ट्रेस आहे त्यात तानाचा त्या शरीरावर गंभीर परिणाम होतो किंवा आरोग्यावर त्याचा जे गंभीर परिणाम होतो त्या व्यक्ती कधीच खुश राहत नाहीत त्या सतत चिडचिड किंवा ताण किंवा स्ट्रेसमध्ये राहिल्यावरती विविध तक्रारी शरीराचे त्यांना जाणवतात त्याच्यामुळे म्हणजे यावरून असं कळतं की शरीर आणि मनाचा परस्पर संबंध आहे किंवा मन किंवा शरीर किंवा मन आणि शरीर ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणतात हे अशा प्रकारे तुम्ही कारण लिहू शकता तर आपण दुसऱ्या बघणार आहोत दुसरा, दुसरा प्रश्न विचारला जातो वैफल्य हा परीक्षेला विचारला गेला आहे वैफल्याची भावना बराच काळ टिकून राहता कामा नाही असा प्रश्न विचारला वैफल्याची भावना बराच काळ टिकून राहता कामा नाही तर त्याचं उत्तर काय आपण लिहायचं आहे तर हे व्यक्ती बराच काळ वैफल्याच्या अवस्थेत राहिला किंवा भावनेत राहिला तर त्या व्यक्तीला आत्मविश्वास कमी होतो म्हणजे ज्या व्यक्ती बराच काळ वैफल्याच्या भावना म्हणजे भावनेत किंवा अवस्थेत राहि म्हणजे वैफल्याच्या अवस्थेत राहिल्या किंवा कि तर त्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होतो म्हणजे किंवा साध्या गोष्टीही कठीण वाटू लागतात जर वैफल्याच्या भावनेत जर त्या व्यक्ती राहिल्या तर त्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होतो किंवा साध्या गोष्टींना कठीण वाटू लागतात अशी व्यक्ती भित्री किंवा परिस्थितीला वस्तुथितीला सामोरे जाण्यास असफल ठरते म्हणजे अशी व्यक्ती वैफल्याच्या जर भावनेत राहिलो कंटिन्यू तर मग काय होतं तर साध्या गोष्टी कठीण वाटू लागतात अशी व्यक्ती कि परिस्थिती किंवा वस्तुस्थितीला सामोरेच जात नाही त्याच भावनेत राहिल्यामुळे वैफल्याच्या त्याच्यामुळे ती म्हणजे असफल ठरते वस्तुस्थितीला जाण्यास निर्णयक्षमता कमी होते म्हणजे निर्णय स्वतःचे स्वतः किंवा आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या वैफल्याच्या भावनामुळे निर्णयक्षमता कमी होते या व्यक्ती व्यसनाधीन व मनोरुग्ण होऊ शकतात म्हणजे त्याच भावनेत सतत गुरफटून राहिल्यामुळे त्या व्यसनाधीन होतात मनोरुग्ण होऊ शकतात किंवा आक्रमक विध्वंसक कृती होते म्हणजे त्याच भावनेत राहिल्यावर त्या भावनेतून त्यांना वैफल्याच्या बाहेरच यायचं नाही त्याच्यामुळे मनोरुग्ण होऊ शकतात व्यसनाधीन म्हणजे व्यसनाधीन होऊ शकतात किंवा मनोरुग्ण होऊ शकतात आक्रमक विध्वंसक कृती त्यांची होऊ शकते त्यामुळे वैफल्याची भावना बराच काळ टिकून राहता कामा नये त्या म्हणजे याच कारणासाठी वैफल्याची भावना जास्त का टिकून राहता कामा नये अशा परिस्थितीला किंवा अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा प्रकारे ह्याचं उत्तर लिहू शकता आता तिसरा प्रश्न काय आहे तर झोपडपट्टी हा शहराला लागलेला कर्करोग आहे किंवा कीड आहे झोपडपट्टी झोपडपट्टीचा जो शहरामध्ये एक एरिया असतो हा शहराला लागलेला कॅन्सर किंवा कीड आहे असं म्हणू शकतो किंवा कर्करोग म्हणू शकतो असं का बरं म्हणत असतील तर पाणी रस्ते स्वच्छता बरा घरांचा प्रशस्तपणा यासारख्या सुविधा तुटपुंज असलेली दाटीवाटीच्या लहान कच्च्या घरांची वस्ती म्हणजे झोपडपट्टी म्हणजे पाणी रस्ते स्वच्छता घराचा प्रशस्तपणा यासारख्या पाणी रस्ते घराचा प्रशस्तपणा आणि तुटपुंजा सोयीसुविधा तुटपुंज असलेली दाटीवाटीच्या लहान कच्च्या घरांची वस्ती म्हणजे लहान कच्च्या घरांची वस्ती म्हणजे झोपडपट्टी ग होय गलिच्छ वस्त्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात म्हणजे गलिच्छ ज्या वस्त्या असतात त्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात तेथील घाण अस्वच्छता आरोग्य अनारोग्य निर्माण करते म्हणजे तिथे खूप घाण असते इतकं आटीवाटीने लोक एकत्र राहत असतात छोट्या छोट्या घरांमध्ये स्पेस नसतो त्याच्यामुळे तिथली जी अस्वच्छता असते ती अनारोग्य निर्माण करते तिथेच घाण तिथेच सगळं टाकलेलं असतं त्यामुळे Uh, तिथे खूप अस्वच्छता असते त्याच्यामुळे लोकांचं अनारोग्य वाढतं तिथून संसर्गजन्य रोग पसरू शकतात लवकरात लवकर कारण खूप खूप गलिच्छ जागा असते तिथे अशा प्रकारच्या समस्या निर्माण तेथील घाण असं अनारोग्य निर्माण करते तिथल्या दरिद्री लोकांची वस्ती जुगार व्यसनाधीनता अनैतिक व्यवसाय निरक्षरता गुन्हेगारी चोरी करणे या सर्व गोष्टींसाठी पोषक वातावरण निर्माण करते तिथल्या दरिद्र लोकांची वस्ती तिथली गरीबी असते खूप भयंकर प्रमाणात नोकरी धंदा व्यवसाय काहीच नसतो त्यामुळे तिथल्या दरिद्र लोकांची वस्ती जुगा व्यसनाधीनता दा म्हणजे दारू पिणं व्यसन अन म्हणजे अनैतिक कामं ज म्हणजे ड्रग्ज विकणं यासारख्या गोष्टी झोपडपट्टीसारख्या गांजा अफू यांची विक्री करणं चोरीमारी करणं अशा किंवा व्य अनैतिक व्यवसाय या गुन्हेगारी ह्या सगळ्या गोष्टी त्या सर्व गोष्टींना पोषक वातावरण निर्माण करते शिक्षणाचा अभाव असतो त्यामुळे झोपडपट्टी आपण म्हणू शकतो शाळाला लागलेली कीड आहे किंवा की कॅन्सर म्हणजे कॅन्सर किंवा कर्करोग हो आहे असं म्हटलं जातं तर मित्रांनो असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका छान छान प्रतिक्रिया द्यायला विसरू नका अजून पुढचा व्हिडिओ आता लगेचच येईल दोन दिवसात तुम्हाला हेच आहे शास्त्रीय कारणे ते अजून आपण प्रश्न बघणार आहोत बिहेवियर सायन्सवरतीच आपण प्रश्न बघणार आहोत तर भेटू आपण लवकरच काळजी घ्या मस्त राहा स्वच्छ स्वस्त राहा आणि अभ्यास करत रहा धन्यवाद